तर एकीकडे अजित पवार यांच्या गटामध्ये सध्या असणारे जे आमदार आहेत ते त्यांची साथ सोडणार की काय अशी चर्चा असताना दुसरीकडे महायुतीतल्या घटक पक्षांकडून सुद्धा काहीसा मोठा धक्का बसतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला. अजित पवारांच्या ताफ्याला भाजपानं काळे झेंडे दाखवलेत ही दृश्य आपण बघतोय. आंबेगाव नंतर आता पुण्यामध्ये सुद्धा महायुतीतला आणखी एक वाद चव्हाट्यावर आलाय. शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप केला जातोय. अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही असा थेट आरोप भाजपमधून करण्यात आलेला आहे. ही सध्या आंबेगावातली ही दृश्य पुण्यातली आपण बघतोय. प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत. तुषार, काय नेमकं भाजपाचं या सगळ्या संदर्भात म्हणणं आहे, काळे झेंडे दाखवण्यामागचं कारण नेमकं काय महायुतीतलं घटक पक्ष असूनही? नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीची यात्रा खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मार्गस्थ होती आणि या यात्रेमध्ये जर आपण पाहिलं तर जे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, ती आक्रमक होताना पाहायला मिळतीय. काल खरं तर या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांनी या यात्रेला सुरुवात केलेली आहे. खेडमध्ये खरं तर ही यात्रा सुरू झाली. मात्र त्याच दिवशी रात्री जर आपण पाहिलं तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेने विरोध केल्याचा एकंदरीत पाहायला मिळालं. आणि आता जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडनं अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. दुसरी यामध्ये सर्वात महत्वाची जर गोष्ट पाहिली तर आज अजित पवार शासकीय बैठका खरं तर घेत आहेत. मात्र या शासकीय बैठकांमध्येही फक्त आमदाराचाच फोटो वापरलाय आणि आमदाराच्या फोटो बरोबर अजित पवारांचाच फोटो दिसून येतोय. त्यामुळे हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता उत्तर पुणे जिल्ह्यातूनच अजित पवारांचा जो गेले काही दिवसांपूर्वी बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, मात्र त्याच ठिकाणी आता विरोध होताना मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे अजितदादांची ही जी यात्रा आहे ती आता महायुतीच्या घटक पक्षांमध्येच मिठाचा खडा पाडतेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी तुषार, आमच्यासोबत तुम्ही अवशेष जोडलेले राहा. पण सध्या ही दृश्य बघतोय अजित पवारांच्या ताफ्याला भाजपनं काळे झेंडे दाखवले. पुण्यामध्ये शासकीय कार्यक्रम घेतला जातो मात्र त्याच्यामध्ये घटक पक्षांना डावलं जातं असा आरोप केला जातोय. जी पालकत्वाची भूमिका पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी पाळायला हवी ती पाळली जात नाही असा गंभीर आरोप भाजपकडून पुणे विभागात केला जातोय. तर पुण्यामध्ये पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध शिंदेची शिवसेना हा वाद सुद्धा चव्हाट्यावर आलाय. अजित पवारांच्या बैठकीवर शिंदेच्या सेनेनं बहिष्कार टाकला. आंबेगावमधील पदाधिकाऱ्यांचा बैठकीवर बहिष्काराचा निर्णय समोर येतोय. लाडकी बहीण योजनेच्या नावावरून शिंदेच्या सेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं नाव न वापरल्यानं वाद निर्माण झालाय आणि त्याच्यामुळे जी बैठक आयोजित केली त्याच्यात शिंदेच्या शिवसेनेनं बहिष्कार टाकलाय असं समजतंय. त्यावेळेला आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये या योजनेची फ्लेक्सबाजी करता, या फ्लेक्सबाजी करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचं तुम्ही त्या ठिकाणी जाहिरात करणं अपेक्षित असताना मुख्यमंत्री हा शब्दच तुम्ही फ्लेक्सवरून गायब केलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांचा फोटो देखील तुमच्या फ्लेक्सवर दिसत नाही. अशा वेळेला तुम्ही आयोजित केलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही. अजित पवारांच्या बैठकीवर हा शिंदेच्या शिवसेनेनं बहिष्कार टाकल्याचं आपण बघतोय. आपण पुन्हा एकदा प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडे जाऊयात. तुषार, एकीकडे आपण बघितलं भाजपने आता काळे झेंडे दाखवलेत, आरोप केलेले आहेत, शिंदेची शिवसेना सुद्धा अजित पवारांच्या बैठकांवर बहिष्कार टाकते, मोठा फटका महायुतीला बसू शकतो विशेषतः पुणे जिल्ह्यात हे वातावरण बघता? नक्की, एकंदरीत जर आपण यामध्ये जर पाहिलं तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिरूर लोकसभा हा मतदारसंघ गेले कित्येक दिवस अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, मात्र याच ठिकाणी हा आता मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना पाहायला मिळतोय. अजित पवारांची जी यात्रा आहे ती खरं तर या संपूर्ण भागामध्ये आलेली आहे आणि या यात्रेला भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत असल्याने एकंदरीत ही जी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये म्हणजे महायुतीमध्ये मिठाचा खरा पडलाय का असाही प्रश्न उपस्थित होताना एकंदरीत पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक ते या ठिकाणी उपस्थित झाल्याचंही पाहायला मिळतं. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आता
निषेध व्यक्त करताना पाहायला मिळतात. मात्र अजित पवार, तुम्हाला थोडंसं थांबवते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेत. उमेशजी, पुण्यामध्ये हे सगळं चित्र पाहायला मिळतंय, ह्या दोन्ही बातम्या आणि त्याची दृश्य पुढार न्यूजवर आपणही पाहू शकता. भाजपनं अशा पद्धतीनं काळे झेंडे दाखवणं, शासकीय कार्यक्रमात तुम्ही त्यांना सामील करून घेत नाही असं म्हणणं, दुसरीकडे आंबेगावात सभा लावली अजित पवारांनी, त्याच्यावर शिंदेंची सेना बहिष्कार टाकते, काय नेमकं घडतंय महायुतीत, हे थेट तुमच्यातला वाद जर असेल तर तो चव्हाट्यावर येताना दिसतोय की कसं आहे की तीन पक्ष एकत्र आहेत. काही स्थानिक कार्यकर्त्यांचे असे प्रश्न सगळीकडे आहेत, ते फक्त भाजपच्या बाबतीत नाही तर जिथं भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत तिथं राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा काही ठिकाणी अशा भावना आहेत. एकत्र तीन पक्ष आल्यानंतर ह्या पद्धतीनं थोडेफार नाराजी राहते, परंतु यामध्ये कोण नेमकं भाजपच्या कार्यकर्त्याच्या किंवा इतर सेनेच्या कार्यकर्त्याच्या आडून काही विरोधक त्यामध्ये सहभागी आहेत का हे तपासावं लागेल. आणि जनसन्मान यात्रा जी आहे ती राज्यातल्या भगिनींना जे आता योजना लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून जे काही निधी दिला जातोय किंवा जी मदत केली जाते त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे वीज बिल माफ केलेलं आहे त्याचप्रमाणे जी ई पिंक रिक्षा सुरू केली आहे, अनेक योजना राज्य सरकारनं आता जाहीर केल्या आहेत, याच्या संदर्भातली लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या करताची ही जनसन्मान यात्रा आहे. आणि त्या यात्रेला काळा झेंडा दाखवू नये म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या विरोधामध्ये आपण आहोत असंच ते दाखवण्यासारखं आहे. त्यांनी काय कारण सांगितले ते अजून कळायला मार्ग नाही, परंतु त्यांनी संवाद केला पाहिजे. अजितदादा हे सकाळी 7 वाजल्यापासून लोकांमध्ये मिसळणारे आणि लोकांना भेटणारे आणि सर्वांना सोबत अगदी बरोबर उमेशजी, पण अशा पद्धतीनं जर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जर अंतर्गत वाद असेल तर आगामी निवडणुका आता तोंडावर आहेत की मोठा फटका तुम्हाला बसेल याचा? अजिबात तसं काही बसत नसतं. मला सांगा कुठल्या महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद नाही? महाविकास आघाडीमध्ये त्यांच्यामध्ये सर्वांचा अलबेल आहे, त्यांच्या सर्व नेते एकमेकांच्या बरोबर समन्वयानं वागतायत. आता काल जाहीर व्यासपीठावर उद्धव ठाकरेने सांगितलं मुख्यमंत्र्याचा चेहरा सांगा, सांगितलं का कुणी? त्यांच्यामध्ये वाद नाही. त्यामध्ये योगेंद्र पवारांना यांनी सरडा बनवून संजय राऊतांनी उल्लेख केला आणि योगेंद्र पवार म्हणाले की असला अजिबात चालणार नाही, ते का नाही दाखवत तुम्ही टीव्हीवर? का त्यांच्यामध्ये समन्वय आहे? त्यांच्यामध्ये वाद नाही. पण भाजपचे अशा पद्धतीने जर कार्यकर्ते येऊन काळे झेंडे दाखवत असतील तर तो समोर येणारा वाद आहे ना, त्याच्यामुळे ती दृश्य आता प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय. अशा पद्धतीने योगेंद्र पवारांनी जाहीर स्टेटमेंट दिलं आणि या ठिकाणी यांनी काळे झेंडे दाखवले, एकूण एकच आहे ना, ते बघूया ना त्याच्यामध्ये काय नेमकं त्याचं कारण आहे ते तपासावं लागेल ना. ते काळे झेंडे दाखवणारे नेमके भाजपचेच कार्यकर्ते आहेत का अजून कुठले विरोधकांचे कार्यकर्ते आहेत ते तपासून बघितलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे नाव सांगून दुसरेच कोण घुसले का ते पण बघायला पाहिजे. जी उमेशजी धन्यवाद, पुढारी न्यूजला ही सविस्तर प्रतिक्रिया आपण दिलीत यासाठी.